नमस्कार मंडळी आज आपण पाहतो आहे ढाब्यावर प्रत्येकजण आवडीने मागवणारी भाजी आणि अर्थातच सगळ्यांनाच आवडेल इतकीही टेस्टी भाजी होणार आहे तर याला म्हणतात ढाबा स्टाईल लसुणी पालक पनीर पालक पनीर तुम्ही घरात बनवतच असाल पण थोडीशी डिफरंट पद्धत हीसुद्धा तुम्ही करून पाहू शकता अतिशय टेस्टी भाजी होते करायला खूप सोपी अगदी कमी साहित्याचा वापर करून ही भाजी तयार होते आता ही भाजी तुम्ही रोटी नान पराठा चपातीबरोबर खाल्ली तरी चालेल इतकी टेस्टी होते की तुम्ही परत परत याच पद्धतीने ही पालक पनीरची रेसिपी जरूर ट्राय कराल तर चला या रेसिपीसाठी मी काय जिन्नसं वापरली आहेत यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि याचबरोबर काही खास टिप्स जेणेकरून भाजीचा जो कलर आहे तो हिरवा गडद अगदी तसाच राहील तर सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक ते दोन ग्लास पाणी गरम करून घेऊन आपण यामध्ये दोनशे ग्राम पनी पालक जी आहे ती उकळवून घेतली आहे किंवा ब्लांच करून घेतली आहे त्यानंतर थोड्या वेळानंतर लगेच ती पालक काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे असं केल्यामुळं होतं काय की एकतर पालकचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून जातो आणि भाजीला चांगला हिरवा कलर किंवा हिरवा जो गडद कलर आहे तो तसाच असतो किंवा कायम तसाच राहतो त्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये आता पालकची प्युरी करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख आलेला आहे तर फोडणीकरता आता भाजीमध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप वापरतो आहे हवं तर बटर आणि तेल दोन्ही मिक्स वापरू शकता दोन लाल सुक्या मिरच्या एक चमचा जिरं आणि अर्थातच लसूनी पालक आहे म्हणून आपल्याला इथे लसूण भरभरून वापरायचं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात हवं तर ठेचून घेऊ शकता एक मीडियम किंवा मोठ्या साईजचा सा कांदा तोही आपण चॉप करून घेतलेला आहे कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टोमॅटोची प्युरी ॲड करायचे त्यानंतर हा मसाला किंवा ही फोडणी छान परतून घ्या त्यातनं तूप सेपरेट झालं पाहिजे इथे आता आपण एक मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर हळद मीठ चवीनुसार लागल तसं मीठ वापरावं आणि एक चमचा धने पावडर पालकची कुठलीही भाजी बनवत असाल तर त्यामध्ये मीठ बेताना वापरा नाहीतर ही भाजी लवकर खारट होऊ शकते आता फोडणीमध्ये आपल्याला लगेच एक अर्धा छोटा चमचा गरम मसाला कुठल्याही ब्रँडचा हा मसाला छान परतून आपल्याला घ्यायचा आहे याचबरोबर यातनं तेल किंवा तूप सेपरेट होईपर्यंत आपण एक छानपैकी पनीर भाजून घेऊया आता दुसऱ्या पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं आहे मी जिथे जिथे तूप वापरले तुम्ही तिथे बटर वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता आता दोनशे पन्नास ग्रॅम मलाई पनीर आहे आणि पनीर हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर जो आहे तो चेंज झाला पाहिजे या पद्धतीने आता एकदा काय गोल्डन कलरचा पनीर तयार झाला की आपण तो बाजूला काढून देऊया किंवा अगदी डार्क कलर न करता सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्या असं केल्यामुळं होतं काय पनीर खाण्यास जास्त टेस्टी लागतो आणि भाजी शिजायला वेळ लागत नाही याचबरोबर तुम्ही जर पनीर जास्त डार्क भाजून घेतला तर तो थोड्या वेळानंतर चिवट होतो आता दुसऱ्या साईडला फोडणीमध्ये आपला मसाला व्यवस्थित परतला गेल्यामुळं इथे आपण टोमॅटोची जी काही प्युरी करून ठेवली होती ती सुद्धा ॲड केलेली आहे इथे आपण पालकची प्युरी ॲड करून व्यवस्थित परतून घेतली आहे आणि छान तेल सुटल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जे काही पनीर आहेत सुद्धा ॲड केलेले आहेत भाजी तयार झाली की यामध्ये आपण थोडीशी दुधावरची साय किंवा मलाई वापरलेली आहे दुसऱ्या साईडला एक तडका तयार करतो आहे यामध्ये थोडंसं बटर वापरलेलं आहे आणि साधारणतः लसूनी पालक पनीर असल्यामुळं आपल्याला इथे लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्यात त्यासुद्धा त्या चिरून घेतलेल्या आहेत किंवा बारीक कट करून घेतलेलं आहे लसूण यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या टाकून छान चुरचुरीत खमंग अशी लसणाची फोडणी आपल्याला भाजी तयार झाल्यानंतर ॲड करायचं आहे अशा प्रकारे आपली गरमागरम ढाबा स्टाईल लसुनी पालक पनीर तयार आहे भाजी तयारनंतर बटर वापरा किंवा साजूक तूप तुम्ही ॲड करू शकता याचबरोबर दुधावरची साय थोडीशी ॲड करून ही खमंग फोडणी ॲड करा तयार आहे आपली ढाबा स्टाईल पालक पनीरची रेसिपी लसुणी पालक पनीर आहे अर्थातच लसणाचा वापर भरभरून करा म्हणजे जास्त खमंग पण येईल आणि लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये छान यावा यासाठी भाजी, या भाजी दोन ते तीन मिनटं मंदाचेवर आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचं आहे आणि मग तयार झाली आपली ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर तर ही गरमागरम भाजी सर्व करा आणि ही भाजी चपातीबरोबर तुम्ही लहान मुलांना जर दिली तर मुलं नक्कीच आवडीने खातील इतकीही टेस्टी होते सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी आपण दुधावरची साय किंवा मलाई वापरलेली आहे आता तुम्ही ही भाजी करून पहा आणि तुम्हाला भाजी कशी वाटली ते नक्की सांगा तुमच्याकडे भाजी कशी बनते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब